मुंबई बोरीवली से चर्च गेट जाने वाली लोकल ट्रेन में एक जयेश नामक व्यक्ति का सोने से भरा बैग छूटने का मामला सामने आया। मुंबई बोरीवली से चर्चगेट की तरफ जाने वाली लोकल ट्रेन में जयेश नामक व्यक्ति का सोने से भरा बैग छूटने का मामला सामने आया है। जहाँ जयेश एक शादी में जा रहे थे, बैग में शादी में पहनने वाले गहने थे जो लोकल ट्रेन में छूट गया था। जयेश को ट्रेन छोड़ने के बाद बैग की याद आई, लेकिन तब तक ट्रेन चर्चगेट से बोरीवली के लिए रवाना हो चुकी थी। जयेश ने तुरंत रेलवे हेल्पलाइन पर कॉल करके पूरी जानकारी दी। बोरीवली GRP को बताया, जहां GRP ने बोरीवली में उक्त ट्रेन के डिब्बे की तलाशी ली, जहां बैग डिब्बे में ही मिला, जिसको GRP ने सही सलामत वापस जयेश को किया। ये आजची घटना आहे। सकाळी साधारण 9 दरम्यान एक पॅसेंजर आपल्या परिवार सोबत लग्नासाठी अलिबागला जात होता, त्यासाठी त्याने अंधेरीवरून लोकल पकडली। लोकल पकडून तो आपल्या मौल्यवान वस्तू गोल्ड बिल त्या बॅगेमध्ये ठेवून तो ती बॅग त्याने रॅकवर ठेवली होती आणि रॅकवर ठेवून प्रवास करत होता। चर्चगेट स्टेशन आल्यानंतर त्याने तो उतरला, पण लोकल ट्रेनमध्ये रॅकवर ठेवलेली बॅग तो घेऊन द्यायला विसरला आणि खाली उतरल्याने लक्षात आलं की आपली बॅग ट्रेनमध्ये राहिली। तोपर्यंत ती ट्रेन चर्चगेटवरून बोरिवलीच्या दिशेने निघाली होती। त्यावेळी त्यांना आमच्या पोलीस स्टेशनचं GRP हेल्पलाईन 1512 GRP हेल्पलाईन 1512 वर कॉल केला असता कंट्रोलने तो कॉल अटेंड केला आणि तुरंत आम्हाला बोरिवली पोलीस स्टेशनचे कर्मचारी दातीर, पोलीस हेड कॉन्स्टेबल दातीर आणि पोलीस शिपाई इप्पर यांना तो कॉल मिळाला की अशाच्या एका प्रवाशाची बॅग लोकल ट्रेनमध्ये विसरलेली आहे, ती कृपया करून अटेंड करून जप्त करावी। त्यानुसार आमचा स्टाफ अगोदरच अलर्ट होता। ज्यावेळी ती गाडी बोरिवली प्लॅटफॉर्मवर पाथवरती आली असता कर्मचाऱ्यांनी त्या संबंधित डब्यामध्ये जाऊन ती बॅग ताब्यात घेतली आणि माझ्या समक्ष हजर केली। सदरच्या बॅगचं आम्ही परीक्षण केलं असता त्या बॅगमध्ये एकूण 2,30,000 गोल्ड सोनं, त्यामध्ये 2 सोन्याच्या चैनी, 1 मंगळसूत्र, कानाच्या रिंग आणि चांदीच्या वस्तू आढळून आल्या। सदरच्या वस्तू आम्ही त्या प्रवाशांना परत दिल्या असून त्याने GRP पोलीस आणि बोरिवली पोलीस स्टेशनचे धन्यवाद त्यांनी केलेले, आभार मानलेले आहेत। सर हा जे लग्नाचा सोहळा होता काय होता तुम्ही ते कसं वाटत राहिलं आपण परत दिले सदर? ते फॅमिली खरोखर मध्यमवर्गीय होती आणि मध्यमवर्गीयांना सोनाचं अपूर्व असते। त्यांना ते सोनं आम्ही ज्यावेळी दिले त्यावेळी त्या डोळ्यात अक्षरशः अश्रू वाहत होते आणि त्यांनी आम्हाला, तुम्ही बोरिवली रेल्वे पोलिसाचे कर्मचारी हे देवासारखे आमच्यासाठी धावून आलेले आहेत आणि त्यांनी आमचे खरोखर आभार व्यक्त मानलेले। सर कधी होता यांचं लग्नाचं? त्यांचं लग्नाचा कार्यक्रम आजच होता आणि ते अलिबागला चालले होते। मी आपल्या माध्यमातून असा संदेश देऊ इच्छितो की ज्यावेळी लोकल ट्रेनमधून आपण प्रवास करता त्यावेळी आपल्याकडे असणारे मौल्यवान वस्तू, उदाहरणार्थ सोन्याच्या वस्तू, लॅपटॉप, मोबाईल, कॅश, अशा वस्तू असलेली बॅगा कृपया करून लोकल ट्रेनच्या रॅकवर ठेवू नका। ती आपण ठेवल्यानंतर सतत त्या वस्तूवरती लक्ष ठेवा। आपल्या प्रवाशाच्या नादामध्ये त्या वस्तू चुकून वर राहून जातात आणि घरी गेल्यानंतर किंवा ट्रेन सुटल्यानंतर तुमच्या लक्षात येते की वस्तू राहिली आहे। अशा परिस्थितीत आपली मुंबई लोहमार्ग पोलीस आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे। तुम्ही 1512 ह्यावर संपर्क लगेच केलात तर आपली बॅग कोणी प्रवाशाने न उचलल्यात आपल्याला परत मिळू शकते।